दोनों दर्जी नोट कभी पाहिले आठ नोव्हेंबर नंतर अतिरेक्याने फायनान्शियल नंतर डायरेक्ट प्रथम तुमच्याकडे मिळाली नाही मला मला किती सहा सात दिवसानंतर माझ्या एका मित्रांनी दाखवली तर मला वाटलं की जुन्या आपण लहान असं व्यापार खेळायचं माहिती आहे त्याच्यातली जी नोट असते मला ती आणली काय घरी नोट आहे त्यांच्या नग्ना तुम्ही ज्या केल्या ज्या पद्धतीने आवाजात वगैरे त्याचा निवडणुकीच्या प्रचारात किती उपयोग होतो मी तुम्हाला करत असतो मी भाषण ज्यावेळेला करतो त्यावेळेला अनेकदा मला असं वाटतं की मी हे मुद्दे बोललं पाहिजे अनेकदा मी असे मुद्दे आणून पण ठेवतो बाजूला आणून ठेवतो पण 99% वेळा असं झालेलं आहे की माझं लक्षच नाही गेलं तिकडे मी ज्याला भाषणाला सुरुवात करतो बोलत जातो कारण त्या गोष्टी मनात असतात त्या येत जातात आणि ते बोलता ती नक्कल येते असं नसतं की आज कोणाची नक्कल करायची असं नाही तर ते बोलता ती बोलतात येऊन जाते ऑब्झर्वेशन जितकं लागतंच ना त्याला सुद्धा जितकं व्यंगचित्र पण तुम्ही जर बघितलं तर व्यंगचित्रकार हा जर समजा थोडासा नकल्या नसेल तर व्यंगचित्रात एक्सप्रेशनच येणार नाही कारण तो चेहरा तुम्हाला कसा दाखवायचा आता ते करत असताना तुमच्या मनात ती गोष्ट यायला तुम्हाला स्वतःला ती माहिती असायला पाहिजे की हा कसा होऊ शकतो चेहरा आता तुम्ही ह्युमर असेल तुमचा विनोद असेल तो विनोद काय तुम्ही ओढून ताणून तर आणू शकत नाही आणि तुम्हाला एक कवी म्हणून तुम्हाला निश्चित माहिती असेल की हे काय तुम्ही असं गंमत म्हणून आणू शकत नाही तुम्ही होतच नाही ते होतच नाही तर ह्या सगळ्या म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की राजकीय व्यंगचित्रकार किंवा अॅनिमेशन किंवा व्यंगचित्रकारिता ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे त्याची